बोल गाइस ला सो गाइस मैंने गाला हां आम्हाला खूप लेट झालंय खूप लेट झालंय तर आता मी निघालोय आणि आता माझी प्रॅक्टिस आहे तर बोल माझा लुक बघा कसा आहे आज गाइस मला कमेंट मध्ये सांगा सो हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम बैक टू मिस्टर मिसेस भोले यूट्यूब चैनल। तो गाइस आज मी ऑफिसला सुट्टी घेतली कारण की आज रिहर्सल आणायची कारण की संडेला तिचा प्रोग्राम आहे म्हणजे गॅदरिंग आहे तर आज त्यांची प्रॅक्टिस असणार आहे। तर आता खूप ऑलरेडी लेट झालं 9 तर घरातच वाजले तर आम्हाला 9 ला तिकडे पोहोचायचं होतं बट लेट झालंय तर अनेकाला रेडी वगैरे केले आता आम्ही जस्ट निघतोय तर त्यामुळे व्लॉगला पण म्हणजे स्टार्ट करायला लेट झालंय तर इकडे अनेकाला रेडी केले मी ते पण तुम्हाला दाखवलंच बट आज आम्हाला आतमध्ये सोडतील की नाही माहिती नाही कारण की आज त्यांची प्रॅक्टिस आहे तर बहुतेक आम्हाला तिकडे थांबवावं लागेल जरी जर पॉसिबल झालंच तर मी तिकडे व्हिडिओ काढत नाही तर मग संडेला तर येणारच आहे व्हिडिओ तरी मी आज अनेकाचे काही शॉर्ट व्हिडिओ काढले ते पण ऍड करेलच। तर गाईज आता आम्ही निघतो खूप लेट झालं तर भेटूयात अनायका गाईजला बाय कर अनायकाचा हा लुक बघा गाईज आणखी एक म्हणजे तिचे दोन हे असणार एक प्ले असणार आहे आणि एक पार्टिसिपेट करते हा तर हा आज त्यांना हा तिचा हा एक लुक आहे तर दुसरावाला जर आज नाहीच त्यांना हे करायला सांगला वेअर करायला सांगितलंय तर हा लुक तिचा आहे तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा गाईज तर मी शॉर्ट व्हिडिओ पण काढेल तर निघतो गाईज आपण भेटूयात लवकरच बोल गाईजला हा आम्हाला खूप लेट झालाय खूप लेट झालाय तर आता मी निघालोय आणि आता माझी प्रॅक्टिस आहे तर बोल माझा लुक बघा कसा आहे आज गाईज मला कमेंट मध्ये सांगा तर आम्ही आता निघालो गाईज बाय बाय सो गाईज आम्ही आत्ता जस्ट इथे पोचलो आहे अनेकाला त्यांनी आतमध्ये घेऊन गेले आम्हाला आतमध्ये येऊ नाही दिलं कारण की आज पॅरेंट्सला अलाउड नाही कारण की त्यांची आज फक्त रिहर्सल आहे त्यामुळे तर हेच आहे भाऊ ते अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम तर पाहू शकता तुम्ही हे असं खूप मस्त आहे मोठं आहे आणि स्पेस पण खूप जास्त आहे तर संडेला तर खूप मजा येणारच आहे आणि आज पण आम्ही ट्राय करत होतो बट तिचे काही व्हिडिओ काढता नाही आले मी फक्त घरून निघतानाच तिचे काहीतरी छोटेसे व्हिडिओज घेतले होते दोन ते पण तर गाईज आत्ता आम्ही जस्ट घरी आलो आहे त्यांनी बोलले होते की 11 वाजेपर्यंत असणार आहे पण जास्त वेळ झाला थोडा तर आत्ता जस्ट घरी आलो आहे आणि आम्ही सकाळी नाश्ता पण करून गेलो नव्हतो त्यामुळे आता नाश्ता भोक तर खूप लागली अनेकाला फक्त अनेकाचाच ब्रेकफास्ट झाला होता आम्ही नव्हतो करून गेलो खूप लेट झाला होता त्यावेळ तर आत्ता जस्ट आलोय आम्ही आणि घरात आणखी तसंच पसारा वगैरे पण येते आत्ता आवरायला श्रुती तर आता आम्ही अगोदर जेवण करून घेतो आणि नंतर दाखवले असतं अनेकाचं म्हणजे डान्स वगैरे आम्हाला बघायला नाही भेटलं कारण की आम्हाला आतमध्ये सोडलंच नाही त्यांनी फक्त 17 तारखेला जे मेन इव्हेंट असणार तिचं गॅदरिंग तेव्हा तर आम्हाला अलाउड आहे तेव्हा तर मी दाखवलेच पण आज काही म्हणजे व्हिडिओ दाखवत नाही आला तर आम्ही नाश्ता आणि जेवण म्हणजे दोन एकदाच खाणार आहे आणि अनेकाच्या पण तिला पण भूक लागली होती म्हणजे तिला ऑलरेडमोस्ट आम्ही दिलंच होतं टिफिनला तर ती खाल्लंय तिने आता दूध पिते ते बाबू गाईज गाईजला सांग तू आता काय करते बाबू बाबू गाईजला सांग ना बघ इकडे बघ गाईजला सांग ना तू इट्स ओके गाईजला बोल ना तू काय केलं तू आज तू काय केलं तुम्ही काय केलं गाईज आज सांग गाईज आता आम्ही जेवण आहे नाश्ता दोन एकत्र जातात करून घेतोय आणि बहुतेक इव्हिनिंगला मला एक म्हणजे असं नवीन मूवी आलाय तो बघण्यासाठी जायचंय तर बहुतेक मी जायलच मी आणि श्रुतीच तर ते पण जर जाणार असेल तर ते पण नक्की सांगायलच तर आता खूप भूक लागली आज आम्ही जेवण करून घेतो नंतर भेटायचं आपण
सो गाईज, आता आमचं जेवण वगैरे झालंय. मला एक म्हणजे अनेकाच्या स्कूलचं जिथे ॲडमिशन करायचं तिथं फॉर्म आणायला जायचं आहे. आम्ही दोघं जाणार होतं पण तिला काम आहे घरी, त्यामुळे मी आता चाललो आहे फॉर्म घेण्यासाठी. तर गाईज, कालचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याला पण पहा आणि खूप खूप सपोर्ट करा. आणि आजचा ब्लॉग देखील खूप छान होईल तर तो पण बघा आणि खूप खूप सपोर्ट करा. तर मी आता फॉर्म आणण्यासाठी चाललो आहे, तर भेटूयात गाईज. सो गाईज, आम्ही दुपारी जेवण केल्यानंतर झोपून गेलो होतो आणि आत्ता जस्ट उठलो आहे. आणि ॲक्च्युली आम्ही तिकीट बुक केली होती तर आम्हाला माहितीच नाही की टाईम झाला म्हणून, तर 8:20 शो आहे आणि आत्ता आम्ही निघालो घरातनं. आणि अनेकाला आम्ही तिच्या आजीकडे सोडणार आहे कारण की तिकडे तिला घेऊन नाही जाणार आहे. तर आत्ता आम्ही निघतो घरातनं, ते दोघी खाली गेले ते. तर खूप घाईघाईमध्ये मला आठवलं की ब्लॉग पण स्टार्ट करायचं आहे. तर आत्ता आम्ही पिक्चरला निघालो आहे, तिकडे पण गेल्यानंतर मी दाखवेलच. आणि गाईज, ब्लॉग पूर्ण बघा आणि खूप खूप सपोर्ट करा. तर भेटूयात गाईज. सो गाईज, आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहे मूवी पाहण्यासाठी. तर पाहूया मूवी कशी आहे ते बघितलं शिवाय कळणार नाही. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. श्रुती काहीतरी घेण्यासाठी थांबली आहे, त्यामुळे मी तिची वाट बघतो आहे. तर पाहूयात की मूवी कसा आहे काय त्याचे. सो गाईज, मूवी पाहून आम्ही आत्ता जस्ट घरी आलो आणि खूप लेट झालं आहे. आम्हाला वाटलं की एक मोठं नसणार आहे पण पिक्चर खूप मोठं होता, त्यामुळे आम्ही जेवण वगैरे नव्हतं करून गेलो. तर आत्ता आम्ही जेवणच आणखी जेवलेलो नाही आहे आणि लेट झाला म्हणून आम्ही अनेकाला तिच्या आजीच्या घरीच ठेवलं आहे कारण की तिला उद्या सुट्टी आहे, सॅटरडे संडेची सुट्टी असते, त्यामुळे तिला तिची मम्मी उद्या घ्यायला जाईल. मला ऑफिसला पण जायचं आहे उद्या आणि संडेला परत सुट्टी घेणार आहे मी कारण की संडेला अनेकाचे मेन इव्हेंट म्हणजे तिचं मेन गॅदरिंग जे आहे ते संडेला आहे, तर संडेला पण मी सुट्टी घेणार आहे. तर गाईज, आजचा ब्लॉग पूर्ण पहा आणि मूवी पण खूप छान होता. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा, खूप खूप लाईक करा व्हिडिओला, कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं गाईज तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. तर गाईज, हा आपण ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम अँड टेक केअर. थँक्यू फॉर बिंग हिअर. बहुत बहुत धन्यवाद.